महाराष्ट्राच्या मातीतला रांगड्या छातीचा दमदार मराठमोळा अभिनेता असं वर्णन केलं की डोळ्यासमोर उभा राहणारा पहिला चेहरा म्हणजे अभिनेते प्रवीण तरडे यांचा. मुळशी पॅटर्न, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव यांसारख्या अनेक मराठी तसेच हिंदी सिनेमांमधून तमाम रसिक प्रेक्षकांच्या मनावर आणि भारतीय सिनेसृष्टीत स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला. मराठी रंगभूमीवरून सुरू झालेला प्रवीण तरडे यांचा हा प्रवास हिंदी सिनेमांच्या पलीकडे जाऊन आता दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवण्यास सज्ज आहे. अनेक दिवसांपासून प्रवीण तरडे यांच्या दाक्षिणात्य सिनेमाची चांगलीच चर्चा सुरू होती. आता नुकतंच या सिनेमाचं एक पोस्टर त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून शेअर केलं. त्यानुसार अहो विक्रमार्का असं त्यांच्या या आगामी सिनेमाचं नाव आहे. तर ही पोस्ट करत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते या सिनेमात मुख्य खलनायकाची भूमिका साकारत आहेत. तर असुरा हे खलनायकाचं पात्र आपल्या समोर घेऊन येणार आहेत. या फोटो मधील प्रवीण तरडे यांचा हा लुक नेहमीप्रमाणे खतरनाक आहे. या सिनेमातील त्यांची खलनायक ही भूमिका त्यांच्या चाहत्यांसाठी खरंच खूप मोठं सरप्राईज असणार हे नक्की. शिवाय प्रवीण तरडे यांचा हा सिनेमा 1-2 नव्हे तर तब्बल 6 भाषांमध्ये देशभरात प्रदर्शित होणार आहे. तर तुम्ही हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.